आणि दुसरी एक महत्त्वाचा विषय, लाखांदूर तालुक्यामध्ये जोही आता शालेय पोषण आहाराचा तांदूळ सप्लाय होत आहे तो इतका निकृष्ट दर्जाचा आहे की साधा कोंबडाही खाऊ शकत नाही. इतका निकृष्ट म्हणजे हात लावला तरी हात पांढरे होऊन जातील. हा जिल्हा परिषद शाळा भागली नाही आणि म्हणजे आता तुमचे हातही पहा म्हणजे हा खाऊच शकत नाही तरी पण विद्यार्थी खात आहेत आणि विद्यार्थ्यांच्या संपूर्ण तालुक्यामध्ये पालकांची ओळख आहे. आणि हा जो तांदूळ आहे दादा हा म्हणजे आसोला माझ्या जिल्हा शाळेत संपूर्ण शाळेमध्ये तशीच परिस्थिती आहे. एका शाळेचा हा प्रकार नाही आहे. खातात का दादा? आणि अळ्या आणि तिरवण्या सुद्धा किसा येतात किसा दादा इथं ठेवा ते चांगलं होईल. हात तुमचे हात दाखवा दादा आता हात दाखवा तुमचे. हे शालेय पोषण आहारमध्ये येणारा तांदूळ तो जास्त करावा. सध्याची अशी परिस्थिती आहे तो प्रकार म्हणजे दादा सगळ्यात आसोला कीड. आणि दादा सर्वात महत्त्वाचं जेव्हा आपण इथं निवडतो तर अर्ध्यापेक्षा कमी तांदूळ आणि अर्ध्यापेक्षा जास्त कण्या निघतात हे जे असे बारीक खाण्यायोग्य नाही.